सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नरेंद्र मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरचे कर कमी करणार आहे आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायला मदत होऊ शकेल. भाज्यांचे दरही कमी करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत आणि यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढलाय. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महागाईमुळे सरकार पडल्याचा इतिहास देशाला नवीन नाहीये आणि त्यामुळेच निवडणुकीच्या वर्षात जनतेचा रोष पत्करणं मोदी सरकारला परवडणारं नाहीये असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.